नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करूया लोहा विधानसभा मतदारसंघाची. लोहा विधानसभा मतदारसंघ हा नांदेड जिल्ह्यामध्ये येतो, पण लोकसभेला लोहा विधानसभा मतदारसंघ हा लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये जातो, नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये येत नाही. या मतदारसंघात मतदार पुनर्रचनेमध्ये या मतदारसंघाचं पूर्वी नाव होतं कंधार विधानसभा मतदारसंघ आणि आता झालेलं आहे लोहा विधानसभा मतदारसंघ. या मतदारसंघामध्ये 1962 पासून ते 2019 पर्यंत कोणी कोणी प्रतिनिधित्व केले त्याएवढे आपण चर्चा करूया. नमस्कार, माझं नाव संतोष पवार आणि आपण पाहता संकट पुढे. 1962 निवडणुकीमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे केशवराव दोंडगे हे विजयी झाले होते. 1967 निवडणुकीमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे केशवराव दोंडगे हे विजयी झाले होते. 1972 निवडणुकीमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे केशवरावजी दोंडगे हे विजयी झाले होते. 1978 निवडणुकीमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे गुरुनाथराव कुरडे हे विजयी झाले होते. 1980 निवडणुकीमध्ये काँग्रेसचे ईश्वरराव भोसीकर विजयी झाले होते. 1985 निवडणुकीमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे केशवराव दोंडगे विजयी झाले होते. 1990 निवडणुकीमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे केशवराव दोंडगे हे विजयी झाले होते. 1995 निवडणुकीमध्ये शिवसेनेचे रोहिदास रावजी चव्हाण हे विजयी झाले होते. 1999 निवडणुकीमध्ये शिवसेनेचे रोहिदासरावजी चव्हाण हे विजयी झाले होते. 2004 अपक्ष प्रतापराव पाटील चिखलीकर हे या मतदारसंघामध्ये विजयी झाले होते. 2009 राष्ट्रवादी काँग्रेसचे शंकरराव धोंडगे हे या मतदारसंघामधून विजयी झाले होते. 2014 शिवसेनेचे प्रतापराव पाटील चिखलीकर हे या मतदारसंघामधून विजयी झाले होते. तर 2019 निवडणुकीमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे श्यामसुंदर शिंदे हे या मतदारसंघामधून विजयी झाले होते.